दादा तुमचा हात खाली का ते बूम खाली जात नाही काही नाही होणार सोडून द्या काही तुम्ही थोडं मार्ग डन चलो रोल 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 हे रोल सर तुम्ही बस सर तुम्ही आज घटनास्थळाची पाहणी केली अपघाताची पाहणी केली काय सांगा झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. रोल झालेली घटना अतिशय दुर्दैवी मोठी घटना आहे. दुःखद घटना आहे. या दुर्घटनेमध्ये 12 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 30 लोक यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये आम्ही भेटलेलो आहोत. त्यांच्याशी बोललेलो आहोत. त्यांची इथे ट्रीटमेंट जो उपचार जो आहे सकाळीच मी सगळ्यांशी फोनवर संपर्क साधला होता आणि चांगल्यात चांगली ट्रीटमेंट त्यांना मिळाली पाहिजे. त्यांचा जीव वाचला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही दिल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही त्यांची भेट आता घेतली. जे जखमी आहेत त्यांची विचारपूस केली आणि त्यांनी जे काही उपचार त्यांच्यावर झाले त्याबाबतीमध्ये देखील माझ्याशी चर्चा केली. तातडीने त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार मिळालेले आहेत. डॉक्टरांशी माझा संपर्क होता. आता प्रत्यक्ष देखील त्यांना भेटलो मी आणि जवळपास 2-3 लोक उपचार घेऊन घरी गेलेले आहेत आणि बाकी जे इथे उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती चांगली आहे. काही लोकांचे ऑपरेशन देखील आता तातडीने जे फ्रॅक्चर आहेत त्यांचं ऑपरेशन देखील होत आहे आणि त्यांना चांगली ट्रीटमेंट या ठिकाणी आपल्या डॉक्टरांनी दिलेली आहे. भाई आपण इथे आलात आपल्याबरोबर गिरीश महाजन सुद्धा आहे. पालकमंत्री दादा भुसे आहेत. आपण अधिकाऱ्यांशी तातडीने बैठक सुद्धा विमानतळावर घेतली. काय या घटनेचा अहवाल आपल्यापर्यंत पोहोचला आहे? यामध्ये जी काही घटना घडलेली आहे अतिशय मोठी घटना आहे. दुर्दैवी घटना आहे आणि यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. तसे निर्देश दिलेले आहेत. यामध्ये चौकशी होईल आणि त्यामध्ये जी काही चौकशी अंती कारवाई देखील होईल. यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही बिलकुल कारण शेवटी 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये याची देखील दखल शासनाने जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि जो स्पॉट आहे तो देखील आम्ही पाहिला स्वतः. यामध्ये आता कोणाची चूक आहे काय हे सगळं चौकशी अंती समोर येईल. परंतु अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत तशा प्रकारच्या जिल्हा प्रशासन म्हणजे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त सर्व संबंधित विभागाला दिलेले आहेत की अशा प्रकारचे जे काही नाशिकमध्ये संपूर्ण नाशिकमध्ये जे स्पॉट आहेत किंबहुना ब्लॅक स्पॉट असतील ज्या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर वगैरे सगळं त्यांनी चर्चेमध्ये सांगितलं. परंतु या ठिकाणी पुन्हा अशी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व उपाय योजना करण्याचे निर्देश मी तातडीने दिले. काही ठिकाणी स्थानिकांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची मागणी केली होती की या ठिकाणी स्पीड ब्रेकर व्हावे. या संपूर्ण आता पालकमंत्री आणि आपले सगळेजण अधिकारी पुन्हा त्या ठिकाणी बसतील. या संपूर्ण नाशिकमध्ये अशा प्रकारचे दुर्घटनाग्रस्त जे ठिकाणं आहेत हे आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी सर्व उपाययोजना ज्या आहेत फुलप्रूफ केल्या जातील. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हयगय केली जाणार नाही. खरं तर दुर्दैवी घटना घडली आपण इथे पोहोचलात. दुर्दैवी घटना घडली आपण स्वतः इथे पोहोचलात. 2 मंत्री इथे पोहोचले पण याच्यावर तर सुद्धा राजकारण सुरू झालंय. वेगवेगळे राजकीय आरोप प्रत्यारोप करतायत. काय आरोप? 5 लाखाची मदतीच्या ऐवजी 10 लाख रुपये मदत अपेक्षित. गोविंदांना 10 लाख रुपये देतात मग यांना 5 लाख का असं त्यांनी म्हटलं ना. हे बघा सरकार हे संवेदनशील आहे आणि हे सरकार सर्वसामान्य लोकांचं आहे. या लोकांची काळजी सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे जी देय मदत आहे ती आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा पूर्ण उपचार जो सरकार करणार आहे त्याचबरोबर ज्यांचे ऑपरेशन झालेले आहेत इथून त्यांना देखील 2 लाख रुपयाची मदत पुढच्या फर्दर ट्रीटमेंटसाठी देखील दिली जाईल. कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जे काही अपघाताचं जे काही प्रमाण आहे
किंबहुना अपघाताचे जे काही स्पॉट्स आहेत या बाबतीमध्ये उच्चस्तरीय बैठक तातडीने संबंधित विभागांची घेतली जाईल आणि भविष्यात देखील सगळ्यात कुठेही राज्यामध्ये या अपघातांची संख्या प्रमाण कमी झालं पाहिजे। अपघात जे काही होता कामा नये यासाठी संबंधित सर्व विभागांना निर्देश सूचना दिल्या जातील आणि त्यावर उपाययोजना देखील केल्या जातील अशा प्रकारचा देखील निर्णय आज आम्ही घेतलेला। परिवहन खातेही आपल्याकडे आहे, परिवहन खातेही आपल्याकडे आहे, आणखी याचमुळे रेकॉर्डवर प्रवाशांची संख्या कमी आहे आणि प्रत्यक्षात इलिगल प्रवासी याच्यामध्ये जे चौकशी अंती सगळं समोर येईल त्यामुळे मी सांगितलं ज्याच्यामध्ये चौकशी नंतर जे काय ते कारवाई कठोर कारवाई होईल। यावर आज जो हादसा हुआ है ये बहुत बड़ा हादसा है, ये दुखद हादसा है और इसीलिए हम लोग खुद यहाँ आए। सुबह से हमारी सभी विभाग जो जिला प्रशासन है उनके साथ लगातार मेरा संपर्क था, पालक मंत्री जी का संपर्क था। आज यहाँ पर हमारे मंत्री गिरीश महाजन है और दादा भोसे जी है, हमारे विधायक सांसद सब लोग यहाँ आए और वहाँ पर स्पॉट का भी जायजा हम लोगों ने लिया है, उसका मुआयना किया। इथे घेऊयात छोटीशी विश्रांती, पाहत रहा साम टीव्ही।